करकम व परिसरामध्ये द्राक्ष बागांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. या परिसरात सध्या द्राक्ष हंगाम जोरात सुरू आहे. अचानक आलेल्या पावसाने द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान व द्राक्षांना बाजारात मिळत असलेला कमी दर, व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी करकम परिसरात द्राक्ष उत्पादकांचा बेदाणा निर्मितीकडे कल दिसून येत आहे. हवामानातील बदलामुळे द्राक्षांचे वजन व आकार योग्य प्रमाणात न वाढल्याने बेदाणा उत्पादनात घट होत आहे. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, वाढलेला गारठा यामुळे काढणीला आलेल्या द्राक्षमणांना तडे गेले आहेत. द्राक्षांचे नुकसान झाल्याने बेदाणा निर्मितीमधून उत्पन्न पदरी पाडून घेण्याचा पर्याय शेतकऱ्यांनी निवडला असला तरी बेदाणा उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. बेदाणा पॅकिंगसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने उत्पादन खर्चही वाढत आहे. त्यामुळे द्राक्षांमध्ये झालेले आर्थिक नुकसान बेदाण्यातून भरून काढण्याचा शेतकऱ्यांचा मानस फोल ठरत असल्याने बेदाणा उत्पादकांवरील संकटाची मालिका सुरूच आहे. बेदाणा तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात झालेली वाढ, पॅकिंगसाठी लागणाऱ्या साहित्यातील वाढ या सर्व गोष्टींमुळे बेदाणा उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात झालेली वाढ, पावसाचा तडाखा, द्राक्ष दरातील घसरण, लहरी हवामानामुळे करकम परिसरातील बळीराजाची लवकरात लवकर बेदाणा निर्मिती करून तो माल स्टोरेजमध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी लगबग सुरू आहे.